ओडिशातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली धडक इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली या अपघातात आत्तापर्यंत दोनशे तेहतीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं आहे तर नऊशेहून अधिक लोक जखमी आहेत या रेल्वे अपघातावरून एक किस्सा सोशल मीडियावर ट्रेंड होतोय हा किस्सा आपल्याच देशातल्या माजी रेल्वे मंत्र्यांचा आहे रेल्वे अपघात झाल्यावर त्यांनी या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली होती आणि नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता अर्थातच ते रेल्वे मंत्री होते बहादूर शास्त्री त्यांनी का दिला होता आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा किती भीषण होता तो रेल्वे अपघात आणि का ट्रेन होतोय त्यांचा हा किस्सा जाणून घेऊयात किस्सा आहे ऑगस्ट एकोणावीसशे छप्पन्नचा देशाला स्वातंत्र्य मिळून बोटावर मोजणे इतकीच वर्ष उलटली होती देशात नेहरूंच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार होतं याच मंत्रिमंडळात लाल बहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री होते याच काळात देशात रेल्वेचा एक भीषण अपघात झाला आंध्र प्रदेशच्या मेहबूबनगरमध्ये हा अपघात झाला या अपघातानं सारा देश हळला तब्बल एकशे बारा लोकांचा यात मृत्यू झाला होता स्वातंत्र्यानंतरचा हा देशातला सगळ्यात भीषण अपघात होता या अपघाताची नैतिक जबाबदारी शास्त्रीजींनी स्वीकारली आणि आपल्या रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा नेहरूंना सुपूर्द केला या अपघाताला रेल्वेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरू नका असं म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी स्वतः आपला राजीनामा सुपूर्द केला शास्त्रींनी तर राजीनामा दिला खरा पण नेहरूंनी तो स्वीकारला नाही नेहरूंनी शास्त्रींना राजीनामा मागे घ्यायला भाग पाडलं पण शास्त्रींच्या मागे जणू काळच हात धुवून लागला होता पहिल्या अपघाताने देश कसा बसा सावरतच होता तितक्या चार महिन्यांनंतर पुन्हा दुसरा रेल्वे अपघात झाला नोव्हेंबर एकोणासशे छप्पन्न मध्ये पुन्हा देशात मृत्यूचं तांडव सुरू झालं तामिळनाडूतल्या अलियारूमध्ये आणखीन एक रेल्वे अपघात झाला यावेळी मृतांचा आकडा तब्बल एकशे चौवेचाळीस वर गेला होता रेल्वे या प्रवासासाठी असतात की जीव धोक्यात टाकण्यासाठी रेल्वेबद्दल देशात अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या याही घटनेची जबाबदारी रेल्वे मंत्री शास्त्रींनी स्वीकारली आणि पुन्हा एकदा नेहरूंना राजीनामा सुपूर्द केला यावेळी राजीनामा स्वीकारण्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता कारण संसदेत विरोधकांकडून त्यांची कोंडी सुरू होती शास्त्रींनी आपल्या राजीनाम्यात लिहिलं होतं की मी शांतपणे माझ्याकडे असलेलं पद सोडलं तर ते माझ्यासाठी आणि सरकारासाठी एकूणच चांगलं असेल शास्त्रींच्या राजीनाम्यावर नेहरूंनी प्रतिक्रिया दिली की राजीनामा स्वीकारणं हा माझ्यासाठी सगळ्यात कठीण क्षण होता कारण मी शास्त्रीजींचा प्रचंड आदर करतो शास्त्रींची चूक होती म्हणून नेहरूंनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता का तर असा अजिबातच नाही याबद्दल स्वतः नेहरू म्हटले होते की शास्त्रींच्या नैतिकतेचा मान ठेवून आणि येणाऱ्या पिढ्यांना यातून आदर्श मिळेल म्हणून मी हा राजीनामा स्वीकारतोय नेहरूंनी राजीनामा स्वीकारला खरा पण तीन खासदारांनी नेहरूंना एक वेगळीच गळ घातली काय गळ घातली तर शास्त्रींना जाऊ देऊ नका असं त्यांनी आवाहन केलं राजीनाम्याचं धाडच केल्याबद्दल शास्त्रींचं कौतुक केलं पाहिजे पण अपघाताला ते जबाबदार नाहीत त्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारू नका कारण तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली आहे त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनानं घ्यावी याचा दोष नोकरशाहीनं घ्यावा राजकीय कार्यकारिणीनं नाही ना असं त्या खासदारांचं मत होतं पण यावर खुद्द शास्त्रींनीच आक्षेप घेतला आणि ते आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले आणि त्यांचा राजी राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला हाच राजीनामा आजही राजकारण्यांना नैतिक जबाबदारीची आठवण करून देतो शास्त्रीजींसारखं धाडस त्यांच्या नंतर फार क्वचितच लोकांनी दाखवलं शास्त्री नंतर त्रेचाळीस वर्षांनी असाच एक रेल्वे अपघात झाला त्यावेळी एनडीए सरकारात नितीश कुमार हे रेल्वे मंत्री होते त्यांनी शास्त्रींचा संदर्भ देत घटनेची जबाबदारी स्वीकारली होती, होती। आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला होता रेल्वे अपघात झाल्यानंतर हा किस्सा ट्रेंड झाला आणि आम्ही या घटनेच्या खोलात गेलो त्यावेळी द प्रिंट या वृत्तपत्रानं यावर सविस्तर वृत्त दिलेलं आढळलं त्याचाच संदर्भ घेत आम्ही या किस्स्याचे धागे दोरे जोडत तुम्हाला ही माहिती सांगू शकलो पण आता पुन्हा एकदा देशात रेल्वे अपघात झालाय आणि यावेळी अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री आहेत ते या घटनेची जबाबदारी स्वीकारतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका